वरळी हिट अँड रन या प्रकरणाला कुठेतरी आता राजकीय रंग हा मिळू लागलेला आहे. याच विषयांवरती माझ्यासोबत बोलण्यासाठी शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते संजय शिरसाठजी आहेत. शिरसाठ साहेब, ज्या पद्धतीने ही घटना घडली, या घटनेमध्ये आरोपी हा आपल्या पक्षाचे उपनेते आहेत पालघरचे, आणि यावरूनच आता विरोधक म्हणत आहेत की कुठेतरी या प्रकरणात सत्ताधारीचा पक्षाचा नेता असल्यामुळे कुठेतरी हे प्रकरण दाबण्याचा किंवा त्याला पाठीशी घालण्याचा प्रयत्न होतो आहे. बघा, अशा प्रकरणामध्ये कोणी कोणाला पाठीशी घालत नसतं. एकदा केस रजिस्टर्ड झाली मग तो कोणत्या राजकीय पक्षाचा मुलगा नेत्याचा मुलगा आहे किंवा मुख्यमंत्र्याचा मुलगा आहे माफी नाही आहे, त्याला हे अरेस्ट व्हावीच लागते. मग तो गुवाहाटीला जाओ का लंडनला जाओ, तिथून त्याला आणलं जाईल. परंतु ह्या केसेसमध्ये जनरली बेल ही दिल्या जात असते पोलीस स्टेशनला, म्हणून पळण्याचं काही कारण नाही. परंतु राजकीय पक्षांकडे कोणतंही कारण नसल्यामुळं ते अशा गोष्टीला वाव देत असतात. लक्षात घ्या, एकदा केस रजिस्टर्ड झाली, कोणती कितीही राजकीय दबाव आला तरी त्याला FIR चेंज करता येत नाही. दुसरीकडे असा आरोप होतो आहे की सलमानच्या घरावरती फायरिंग झाली, मुख्यमंत्री सलमान खानला भेटायला गेले, म्हटलं एका महिलेची निर्दयी हत्या झाली, त्यांच्यासाठी कोणीही सरकारचा लोकप्रतिनिधी भेटायला गेला नाही असा आरोप देखील होत आहे. काय सांगाल? का गेला नाही त्याची कारणं वेगळी असतील, परंतु यांनी आम्हाला अक्कल शिकवण्याचा प्रयत्न करू नये. आमचा मुख्यमंत्री रस्त्यावर आहे, आमचा मुख्यमंत्री माणसामध्ये आहे, आमचा मुख्यमंत्री बंदिस्त नाही, आमचा मुख्यमंत्र्यामध्ये निर्णय घेण्याची क्षमता आहे. म्हणून इमिजिएट ज्याला निर्णय म्हणतात ते देण्याची ताकद ज्या मुख्यमंत्र्यामध्ये आहे ते सर्व बाबतीला तो समोर जातोय, आणि ज्याला न्याय पाहिजे तो मुख्यमंत्र्याकडे येतोय. बाकीच्यांनी कितीही टीका केली त्याचा परिणाम आमच्यावर होणार नाही. आजचे 48 तास उलटलेले आहेत, मुख्य आरोपी अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नाही आहे, कुठेतरी अप्रत्यक्षरित्या वाचवण्याचा प्रयत्न हा सत्ताधाऱ्यांकडनंच आरोपीला केला जात असल्याचं म्हटलं जात आहे. हिट अँड रनचं प्रकरण आहे, मर्डरचं प्रकरण नाही आहे. चाकू मारलाय, पिस्तोल काढली, रेप केलाय असं प्रकरण नाही आहे. यांना मूर्खांना कळत नाही आहे, गाडी चालवताना चुकून झालेला किंवा जाणून बुजून जरी म्हणलं झालेला ॲक्सिडेंट आहे, म्हणून काय तो देशाच्या बाहेर पलायन करेल, कुठं आणखीन जाईल असं काही नसतं. पण यांना ज्यांना कायद्याचं ज्ञान नाही ना, हे ते अखलेचे दिवे पाजळत आहेत. पण आपल्या पक्षाचा नेता आहे, यावरनं वारंवार टीका होते, अशा लोकांना पक्षातनं हकालपट्टी आपण करणार आहात का? बिलकुल नाही, गरज नाही. माणसाकडून चुकी जर झाली असेल तर त्याला त्याची पनिशमेंट मिळेल, त्याच्यावर पोलिसी कारवाई होईल, त्यामध्ये कुठेही त्याला पाठीशी घातले जाणार नाही. सर, आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. व्हिडिओ जर्नलिस्ट अनिल सह, मी सूरज सावंत, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.